थेट पुण्यात जाऊयात. आमदार रोहित पवार बोलतात. मेंबर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तसंच आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जो लोगो आहे, खूप पूर्वी तो डिझाईन केला होता, तो परत एकदा आपण बदलत आहोत आणि आज नवीन लोगोचं सुद्धा अनावरण या मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये होणार आहे. दादा, मराठा ठोक क्रांतीचे सगळे या ठिकाणी आंदोलन करतायत, निदर्शनं करतायत. शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट करावी, आतापर्यंत जी केलेली आंदोलन. हे बघा, एवढंच आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा, विषय मांडण्याचा, आणि त्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते इथे येत आहेत. खरं तर प्रश्न हाच पडतो की सत्तेत कोण आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे. केंद्रामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे अधिकार सत्तेत जे कुणी आहेत त्यांच्या हातामध्ये असताना, सत्तेतले लोक जर निर्णयच घेत नसतील तर खऱ्या अर्थाने त्यांनाच विचारण्याची जरूरत आहे. तसंच याच्यापूर्वी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीतली एक बैठक महायुतीच्या सरकारने लावली होती, ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब स्वतः आले होते, चर्चा झाली होती. कारण का होतं असं की आज जे सत्तेत आहेत ते मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांना काही नेते भेटतात, त्यानंतर OBC समाजाचे जे काही आंदोलन करणारे लोक आहेत त्यांना दुसरे नेते भेटतात. पण या दोन्ही लोकांची काय चर्चा झाली याच्याबद्दल कुठेही विरोधी पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही. तरीसुद्धा पहिल्या बैठकीला आपण गेलो आणि आरक्षणाला आपला पाठिंबा आहे ते मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करावे. पण होतं असं की आरक्षण दिलं जातं आणि मग तिथे जे सत्तेत लोक आहेत, जसं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचेच कार्यकर्ते विरोधात कोटामध्ये, मराठा आरक्षणाच्या विरोधात कोटामध्ये जातात. आता काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, ते कुणी हाणून पाडलं तर सदावर्तेंनी पाडलं. ते कोणाचे कार्यकर्ते? तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते. तसंच दुसऱ्या बाजूला जे राजकीय आरक्षण OBC समाजाचं अडकलेलं आहे, तर ते कोणामुळे अडकलं जाते? भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अडकलं हे मी नाही, भुजबळसाहेब स्वतः म्हणायचे. मग जे महायुतीतले लोक आहेत दोन्ही बाजूला, दोन्ही समाजाला फक्त खेळवत ठेवतात का? त्यांना सत्तेत यायचं आहे. तर मग हे जे काही चाललंय ना सरकारमधल्या लोकांनी, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. स्पष्ट भूमिका सत्तेतल्या लोकांनी घ्यावी आणि मग ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल. विरोधी पक्षांनी पक्ष म्हणून आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणजे आहे. त्यांचं म्हणणं आहे की इतके दिवस का नाही दिले, मग जवाब देऊ असतो त्या आंदोलनाची भूमिका आहे. आता आंदोलन ते करतायत, ते आंदोलन करण्याची त्यांना तसं लोकशाहीने परवानगी दिलेली आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ते आंदोलन करतील. आता विषय एवढाच आहे की आज सत्तेत आहेत, सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जेव्हा बहुमत आहे अशांना सुद्धा सर्व समाजाला विचारलं पाहिजे की काय गडबड आहे, का होत नाही, कशामुळे होत नाही, तुम्ही का निर्णय तिथे घेत नाही. आणि मग निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात नसेल तर मग विरोधात असणारे नेते त्या बाबतीत बोलतील. मग कुठेतरी स्पष्टपणे सत्तेत असणाऱ्या लोकांनी सांगावं, आम्हाला काहीच जमत नाही, आम्हाला फक्त भ्रष्टाचार करायचा आहे, आम्हाला आमची लाडकी खुर्ची जपायची आहे, लाडके सुपारीबाजांना जपायचं आहे, मतविभाजनी करून कुठेतरी सत्ते द्यायचं, हे कुठेतरी सत्तेत असणाऱ्या लोकांनी सांगावं. राज ठाकरे ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका करतायत, तुम्ही देखील बघितलं असाल, त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीतून आदेश आले, गुजरातवरनं आदेश आले, आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो, पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत. लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं. आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मतं विभागली गेली पाहिजे. मग त्यासाठी जे कुठले पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांचा वापर हा भाजपकडनं सरळ पद्धतीने त्या ठिकाणी केला जातोय. आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेब हे आता दिल्लीचं ऐकायला लागलेले आहेत, त्यामुळे अशा नेत्यांना नाही तर पक्षांना, सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना पक्षाला काय म्हणतात, तर सुपारीबाज पक्ष, सुपारीबाज नेते असं कुठेतरी म्हणायला लागलेले आहेत. त्याच्याचबरोबर काही मतदारसंघामध्ये मुद्दामून सत्तेत असणारे जे लोक आहेत, जसं माझा मतदारसंघ, काही लोकांना मतविभागणीसाठी तिथं उभं केलं जाईल, अपक्ष असेल नाही तर पक्षाच्या माध्यमातून. त्यामुळे हे जे काय चाललंय हे सामान्य लोकांना माहिती, म्हणूनच सामान्य लोकांनी एक शब्द काढलाय, सुपारीबाज. तर पुण्यामध्ये आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते, त्याकडे आपलं लक्ष असेलच.